वेलकम छोट्या मित्रांनो, खुशी ई एज्युकेशन मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत। विषय मराठी, इयत्ता तिसरी, खजिना शोध। आजच्या या पाठामध्ये आपण एका शाळेतील बाईंनी मुलांना खेळायला दिलेला एक रंजक खेळ पाहणार आहोत। कोणता आहे बरं तो खेळ? खजिना शोध। चला तर मग सुरुवात करूयात। कालचा दिवस फारच मजेत गेला। काल शाळेत खजिना शोधाचा खेळ झाला। त्यामध्ये एखादी वस्तू बाई कुठेतरी लपवतात। ती वस्तू कुठे लपवली आहे याची माहिती वेगवेगळ्या चिठ्ठ्यांमध्ये लिहून त्या चिठ्ठ्या कुठे कुठे लपवून ठेवतात। मग आपण एक एक चिठ्ठी हुडकत जायचे आणि खजिना शोधायचा। काल वर्गात आल्या आल्या बाई म्हणाल्या, 6 जणांचे 2 गट आणि 7 जणांचे 2 गट करा। मग त्यांनी खजिना शोधाचे नियम समजावून सांगितले। काळुमाच्या आंब्यापासून ओढ्यापासच्या वावरापर्यंत सगळ्या परिसरात कुठेतरी खजिना ठेवला होता। बाईंनी सगळ्या संघांना एक एक चिठ्ठी दिली। पहिली चिठ्ठी सगळ्या संघांना सारखी होती। रोज सकाळी आपण जातो त्या जागेजवळची झुडप म्हणजे कुठे? आम्ही विचार करू लागलो। समजलं म्हणून चिंगी पळत संडास जवळ गेली आणि तिथल्या झुडपातली चिठ्ठी वाचून धावत परत आली। वाचलेली चिठ्ठी परत तिथंच ठेवायची, हा खेळाचा एक नियम होता। आमचा संघ शाळेच्या गेट बाहेर आल्याबरोबर गोरवाली आजी मला म्हणाली, अगं ए, शाळा सोडून कुठं चाललंय टोळक? आज शाळा बाहेरच आहे, चंब्या म्हणाला। आणि आम्ही पळत शाळेमागच्या वडाच्या झाडाकडे गेलो। चिठ्ठी शोधायला सगळे झाडावर चढू लागलो। तेवढ्यात आबा म्हणजे चिंगीचे आजोबा ओरडले, ए, तुमची झुंड झाडावर चढते की काय? पुढची चिठ्ठी वडाच्या झाडाच्या ढोलीत अगदीच हाताच्या अंतरावर होती, त्यामुळे फार चढावं लागलं नाही। चिठ्ठी वाचून आमची पलटण निघाली परत शाळेत खिचडीच्या खोलीत। तांदळाच्या पोत्यामागची चिठ्ठी आम्ही वाचत होतो तेव्हा एक संघ संडास जवळच्या झुडपांकडे चालला होता। म्हणजे त्यांना इतके उशिरा कळालं? चिठ्ठी वाचून आम्ही व्हरांड्यातून निघालो तर समोर केंद्र प्रमुख दिसले। बालचमू खुशीत दिसतोय, ते बाईंना म्हणाले। गेटमधून बाहेर जातोय तर सरपंच ताई समोर केंद्र प्रमुखांना भेटायला आले असाव्या। कुठं चालली आहे टोळी? त्यांनी विचारलं। आज 2 तास खजिना शोध आहे, असं ओरडत आम्ही काळुमाच्या आंब्याकडे निघालो। तेवढ्यात ओढ्यापासच्या वावरातून आवाज आला, खजिना सापडला। आणि खाऊचा डब्बा घेऊन येणारा घुळका दिसला। आम्ही पण धावत शाळेकडे आलो, कारण खजिना कोणालाही सापडला तरी खाऊ सगळ्यांना मिळणार होता। अशा प्रकारे मुलांना खजिना सापडला। आजच्या खजिना शोधाच्या पाठामध्ये मजा आली की नाही तुम्हाला? चला तर मग आपण पुन्हा भेटू मराठीची नवीन संकल्पना घेऊन। तोपर्यंत बाय।